दरम्यान आजच्या सामन्याची वैशिष्ट्ये आपण पाहूयात। विराटची शतकी आणि विश्वविक्रमी खेळी, मोहम्मद शमीचे सात बळी, श्रेयस अय्यरचं शतक। आतापर्यंतच्या सामन्यात शमीने 23 बळी घेतले। भारतात भारतभर जल्लोष सुरू आहे आणि चौथ्यांदा भारत अंतिम फेरीत आलेला आहे। भारताची शानदार खेळी आज बघायला मिळाली। चौथ्यांदा भारत अंतिम फेरीपर्यंत येऊन पोहोचलेला आहे। 2019 मध्ये न्यूझीलंडने दिलेल्या पराभवाचा केलेल्या पराभवाचा पुरेपूर बदला भारताने घेतलेला आहे। न्यूझीलंड समोर भलं मोठं आव्हान भारताने रचलं होतं, 398 धावांचं आव्हान, 397 धावा करत 398 धावांचं आव्हान न्यूझीलंड समोर रचलेलं होतं। दरम्यान सुरुवातीला न्यूझीलंड चांगला खेळत होता, मात्र भारताने काही न्यूझीलंडला रन करू दिले नाही। एकट्या शमीने तब्बल 7 बळी घेतलेले आहेत। भारताची बॅटिंग तसेच बॉलिंग आज उत्तम बघायला मिळालेली आहे। दरम्यान विश्वचषक 2023 सुरू झाल्यापासूनच भारत चांगल्या फॉर्ममध्ये खेळतोय। भारताने चांगली कामगिरी केली आहे। कर्णधार रोहित शर्मा याच्या हाताखाली, याच्या नेतृत्वाखाली भारत संघ हा दिवसेंदिवस चांगली कामगिरी करताना आपण बघतोय। जवळपास 400 आसपास आज एक दिवसीय सामन्यामध्ये भारताने विक्रम रचत 400 आसपास रन धावांचं ध्येय, भलं मोठा आव्हान न्यूझीलंड समोर ठेवलं होतं। न्यूझीलंडने सुद्धा हे आव्हान स्वीकारलं आणि त्यानंतर खेळायला सुरुवात केली, मात्र भारताच्या बॉलर्सने, भारताच्या गोलंदाजांनी मात्र हे आव्हान पूर्ण होऊ दिलं नाही। तब्बल 70 धावांनी न्यूझीलंडचा पराभव भारताने केलेला आहे आणि हे करत भारत अंतिम फेरीपर्यंत जाऊन पोहोचले आहे। भारत विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आता पोहोचले आहे। दरम्यान अंतिम फेरीमध्ये आता नक्की लढत कुणासोबत असेल, भारतासमोर कोणती टीम असेल, भारताचा सामना कसा असेल, हे सगळ्यासाठीच उत्सुकता निर्माण झालेली आहे। मात्र भारत आता अंतिम फेरीमध्ये जाऊन पोहोचलेला आहे आणि यासाठी संपूर्ण देशभर जल्लोषाचं वातावरण आहे। क्रिकेट फॅन्स अगदी आनंदून गेलेले आहेत। दरम्यान आज दिवाळीची भेटच विराट कोहलीने दिलेली आहे, रोहित शर्माने दिली आहे। आज भरपूर मोठी दिवाळीचा शेवटचा दिवस आणि आजच्या शेवटच्या दिवशी भारतीय संघाने भारतीय क्रिकेट प्रेमींना खूप मोठं गिफ्ट दिलेलं आहे। आता या पुढे सुद्धा अंतिम सामन्यामध्ये भारताची खेळी अशीच राहू दे, असाच रोमहर्षक सामना बघायला मिळू दे, अशी प्रार्थना यावेळेस क्रिकेट प्रेमी करतायत। सामन्यामध्ये भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 4 गडी गमावून 397 धावा केल्या आणि 398 धावांचं भलं मोठं आव्हान न्यूझीलंड समोर आणून ठेवलं होतं। मागच्या वेळी सुद्धा सेमीफायनल पर्यंत भारत पोहोचला होता, मात्र न्यूझीलंड सोबत हारला होता आणि यावेळेस न्यूझीलंड सोबतच्या हाराची पराभवाची बरोबर बदला भारताने घेत न्यूझीलंडला 70 धावांनी पराभव केलेला आहे। न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केलेला आहे। भारताने 4 गडी गमावून 397 धावा केलेल्या आहेत आणि ही फार मोठी गोष्ट आहे। भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक 117 धावा केलेल्या आहेत आणि 117 धावांचं वैशिष्ट्य म्हणजे विराट कोहली याने शतकांचं अर्धशतक करत सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडलेला आहे। सचिन तेंडुलकरपेक्षा कमी सामने खेळून सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड यावेळेस विराट कोहलीनं मोडलेला आहे। सोबतच त्याच्यासोबत होता श्रेयस अय्यर, श्रेयस अय्यरने सुद्धा 105 धावांची खेळी केलेली आहे। त्यानंतर शेवटी खेळणारे होते दोघं जण, शुभमन गिल, त्याला 80 धावा केल्या आणि नाबाद राहिला आणि लोकेश राहुलने 39 धावांचं योगदान दिलेलं आहे आणि कर्णधार रोहितने 47 धावांचं योगदान दिले। दरम्यान रोहित शर्माने आता षटकांचा विक्रम प्रस्थापित केलेला आहे। आज दोन विक्रम प्रस्थापित झालेले आहेत, पहिला म्हणजे विराट कोहली याचा आणि दुसरा रोहित शर्मा याचा। आणि सोबतच आज भारतीय गोलंदाजांनी सुद्धा चांगली कामगिरी केलेली आहे। मोहम्मद शमी याने 7 गडी बाद केलेले आहेत। भारत आता विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचलेला आहे। याआधी भारताला विश्वचषक मिळाला होता 2011 साली, 2011 साल नंतर 2019 मध्ये सुद्धा संधी होती, मात्र अवघ्या काही सेमीफायनलमध्ये येऊन भारताला मागे फिरावं लागलं होतं। 2019 मध्ये सुद्धा भारताची कामगिरी खूप चांगली होती, एक एक सामने भारत जिंकत होता, मात्र नेमकी सेमीफायनलमध्ये भारताची गाडी अडली आणि न्यूझीलंडसमोर भारताचा पराभव झाला। आणि आत्ताही अशीच परिस्थिती होती, सेमीफायनलमध्ये न्यूझीलंड वर्सेस भारत आणि भारताने न्यूझीलंडला नमवलेलं आहे आणि फक्त नमवलेलं नाहीये तर 70 धावांनी भारताने न्यूझीलंडचा पराभव केलेला आहे।
भारत विश्वचषकाच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे। आपल्या सोबत क्रीडा विश्लेषक महेश विचारे जोडले गेलेले आहेत। महेश विचारे, आपल्या जय महाराष्ट्र मध्ये स्वागत। भारत आता विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचलेला आहे। 2019 मध्ये झालेल्या घटनेचा बदला पुरेपूर भारताने घेतलेला आहे, काय सांगाल? नक्कीच, आजचा सामना जो आहे तो एक तर्फी झाला नाही, हे एक चांगलं झालं। विराट कोहलीने शतक ठोकलं आणि एक प्रकारे छान सुरुवात झाली, पण ज्यावेळेला न्यूझीलंड फलंदाजीला उतरला त्यावेळेला कुठेतरी असं वाटत होतं की भारताला थोडस जड जाईल। मोहम्मद शमीने जे 7 बळी घेतलेली आहेत त्या जोरावर भारताने हा विजय प्राप्त केला। कुलदीप यादव म्हणा किंवा मोहम्मद सिराज यांची चांगली 7 लाभली आहे, त्यांनाही आपण विसरू शकत नाही। जी महेश सर, फायनल मध्ये आपल्या सोबत कोणी येईल, नक्की काय वाटतं? नाही, निश्चित सांगता येऊ शकत नाही, कारण या वर्ल्ड कप मध्ये आपण पाहिलं की भले भले संघ जे ते अगदी कमी धाव संख्येमध्ये बाद झालेले आपण पाहिलेले आहेत, आणि अशा परिस्थितीमध्ये न्यूझीलंडला आपण हरवलं, पण न्यूझीलंडने चांगली टक्कर दिलेली आहे त्यावेळेला ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका, पण त्यातल्या त्यात आपण असं बघू शकतो की आपण या दोन्ही संघांना पराभूत केलेला आहे, पण त्या तुलनेमध्ये दक्षिण आफ्रिका संघ जो आला तर आपल्याला अधिक सोपं जाईल आव्हान असं वाटतं। जी, खरं तर क्रिकेट प्रेमींना आव्हान फार सोपं जाणं आवडत नाही, जितकी चुरशीची मॅच असेल तितकं त्यांना बघायला आवडतं। तर नक्कीच अशीच चुरशीची मॅच फायनलला हो असं आपण हे व्यक्त करतोय। मात्र यावेळेस जर आपण बघितलं विश्वचषकाचं, 2019 साली सुद्धा भारत खूप चांगला खेळत होता, मात्र सेमीफायनलमध्ये अडलं, आणि यावेळेस तर सेमीफायनलमध्ये सुद्धा चक्क 70 धावांनी न्यूझीलंडला त्यांनी हरवलेलं आहे। तर काय सांगाल, इतका पॉलिश्ड कसा काय झाला आपला संघ यावेळेला? म्हणजे असं ठराविक काही खेळाडूंवर आपण अवलंबून असं काही झालं नाही, म्हणजे आपण गोलंदाजीच्या बाबतीत पण सगळेच गोलंदाज आपापल्या पद्धतीने चांगली कामगिरी बजावत होते, फलंदाजांनी आपापलं योगदान दिलेलं आहे, त्यामुळे एकंदरीत सांघिक कामगिरी जी अपेक्षित असते तशी सांघिक कामगिरी जर झाली तरच एखादा संघ पुढे जाऊ शकतो। तशीच कामगिरी आपल्या सगळ्याच खेळाडूंनी करून दाखवल्यामुळे कोणाला आता बाहेर ठेवावं कोणाला संघात घ्यावं अशी एक परिस्थिती आता आपल्याला पाहायला मिळते, आणि ही चांगली गोष्ट असते एखाद्या संघाच्या दृष्टीने, आणि त्यामुळे कुठेतरी आपण सक्षम ठरलो इथपर्यंत पोहोचपर्यंत। महेशजी, आपण असेच जोडलेले राहा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वचषकाच्या अंतिम फेरीमध्ये भारत पोहोचलेला आणि यावर आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत, आपण पाहूयात पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणतायत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलेलं आहे, टीम इंडियाचं अभिनंदन, भारताने उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे आणि उल्लेखनीय शैलीमध्ये अंतिम फेरीत प्रवेश केलाय, अप्रतिम फलंदाजी आणि चांगल्या गोलंदाजीने आमच्या संघावर शिक्कामोर्तब केलेला आहे, आणि अंतिम फेरीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत। आपण बघतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलेलं आहे, टीम इंडियाचं अभिनंदन, भारताने उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे आणि उल्लेखनीय शैलीमध्ये अंतिम फेरीत प्रवेश केलेला आहे, अप्रतिम फलंदाजी आणि चांगल्या गोलंदाजीने आमच्या संघावर आता शिक्कामोर्तब केलेला आहे आणि अंतिम फेरीसाठी शुभेच्छा, असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून केलंय। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोहम्मद शमीचं विशेष कौतुक केलेलं आहे, पाहूयात। आजच्या सेमीफायनल मध्ये हा आणखी एक खास ठरलेला आहे, वैयक्तिक कामगिरीमुळे गोलंदाजीद्वारे मोहम्मद शमी या खेळामध्ये आणि विश्वचषकाच्या माध्यमातूनही येणाऱ्या पिढ्यांसाठी क्रिकेट प्रेमींना आवडेल, शमी चांगला खेळला असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोहम्मद शमी याचं विशेष कौतुक केले। मोहम्मद शमीने आजच्या सामन्यामध्ये 7 जणांना बाद केलेलं आहे, 7 जणांना बाद केल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचं विशेष कौतुक केलं। शमीच्या खेळाची वैशिष्ट्य काय आहेत हे आपण महेश विचारे यांना विचारणार आहोत। आपण पुन्हा एकदा क्रीडा विश्लेषक महेश विचारे यांच्याकडे जातोय। महेशजी, काय सांगाल, आज मोहम्मद शमीने 7 जणांना बाद केलेलं आहे आणि 7 जणांना बाद करणं हे सोपं नसतं, ते सुद्धा इतक्या प्रेशर असलेल्या सामन्यामध्ये, विश्वचषकाच्या सामन्यामध्ये, काय सांगाल त्याच्या खेळाची वैशिष्ट्य काय आहेत? म्हणजे त्याने 7 बळी घेतले ते आहेतच, पण
विल्यमसनला ज्याने जे आउट केलं ते खूपच महत्त्वाचं ठरलं, कारण भागीदारी द्यावेला होत होती आणि जसजशी भागीदारी चांगली होत होती तसं कुठेतरी भारतीयांच्या मनामध्ये सुद्धा शंका येऊ लागली होती की भारताला कदाचित हा सामना पेट जाईल का किंवा आणखी धावा त्या 400 पलीकडे तर कदाचित शक्य झालं असतं का, पण धोनीने ज्या पद्धतीने गोलंदाज केली म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं आपण म्हणू शकतो की विस्तार नव्हता त्याच्या गोलंदाजीमध्ये, भलेही त्याच्यामध्ये एखाद वेळेस चौकार षटकार लगावले गेले असतील पण तरी देखील त्याने कोणत्याही प्रकारचं स्वतःच एक संतुलन जे आहे ते गमावलं नाही आणि त्यातून मग ही शेवटपर्यंत जो एक लाईन अँड लेन ठेवायची असते ती कायम ठेवत त्याने हे यश मिळवलेलं आहे आणि त्याचा कुठेतरी फटका न्यूझीलंड संघाला बसला. नक्कीच मोहम्मद शमीने यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये हे तिसऱ्यांदा 5 विकेट्स पटकावत विजयाचं पारडं 7 विकेट पटकावत आपलं विजयाचं पारडं भारतीय संघाच्या दिशेने झुकवलं आणि या सगळ्या गोष्टींमध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे या सर्व खेळाडूंना बांधून ठेवण्याचं काम, त्यांच्याकडनं योग्य ती कामगिरी करून घेण्याचं काम महत्वाचं असतं जे कर्णधार करतो. तर कर्णधार रोहित शर्मा किती सक्सेसफुल ठरलाय या सगळ्या विषयांमध्ये? हा नक्कीच, शेवटी कर्णधारावर जेव्हा जसं आपण पाहतो की एखादा संघ अपयशी ठरला की लगेच कर्णधारावर ती आपण खापर फोडतो त्याचं, तसंच एखादा संघ यशस्वी ठरला तर त्याच्यामध्ये सुद्धा कर्णधाराचंच यश आपण धरलं पाहिजे आणि एखादा संघ विशेषतः हे सगळ्या पद्धतीचे गोलंदाज आहे किंवा फलंदाज आहे सगळ्यांकडून तशी कामगिरी करून घेईल आणि आजच्या आपण सामन्यात पाहिलं की वारंवार रोहित शर्मा ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत होता, गोलंदाजांची चर्चा करत होता, ते पाहता त्यांना जसं हवंय क्षेत्ररक्षण त्या पद्धतीने तो ते क्षेत्ररक्षण करत होता आणि ते फील्ड आवत होता, त्यातून मग हे दिसून आलं की कुठेतरी कर्णधारांनी सुद्धा त्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे आणि खेळाडूंचा विश्वास कर्णधारावर आहे आणि आता परस्पर विश्वास असेल तर त्यातून संघ बांधणी चांगली होईल. याआधीचे आपण भारताचे सगळे सामने बघितले या विश्वचषकातले, तर हे फारसे सामने हे एकतर्फीच झाले, जवळपास 50 रन रेट देत किंवा खूप मोठे गडी ठेवत भारताने विजय प्राप्त केलेला, त्याच्यामुळे अशी भारता बरोबरचा संघ किंवा भारताच्या बरोबरीचा संघ आपल्याला तुलनेने कोणताही दिसलेला नाहीये आणि त्याच्यामुळे चुरशीची लढत बघायला मिळालेली नाहीये. ऑब्व्हियसली भारत जिंकणार असं बऱ्याचदा झालेलं आहे, तर आता फायनल जी लढत असेल त्या वेळेस नक्की दोन्ही संघांपैकी भारतासमोर कोण अशी चुरशीची लढत निर्माण करू शकते किंवा भारताला खूप मोठं आव्हान देऊ शकतो? नाही म्हणजे अंतिम फेरी म्हटल्यानंतर ती चुरशीची व्हावीच अपेक्षा आहे, म्हणजे एकतर्फी लढत कोणती होऊ नये, अगदी खूपच एकतर्फी लढते ह्या सगळ्या वर्ल्ड कप मध्ये झाल्या आणि भारताचं आपण पाहिलं तर सलग 10 मॅचेस जे आहेत ते भारताने जिंकलेले आहेत, त्यामुळे आता ही 11वी लढत जी आहे ती सुद्धा त्यांनी जिंकावी तर सगळ्यांचीच अपेक्षा आहे, पण ती चुरशीची व्हावी त्याच्यामध्ये अगदी शेवटपर्यंत ती उत्कंठा जी आहे ती कायम राहावी अशीच अपेक्षा आहे, त्यामुळे संघ कोणताही येऊ दे ऑस्ट्रेलिया असो किंवा दक्षिण आफ्रिका, पण चुरशीची लढत झाली तर एक प्रकारे पैसा वसूल जी मॅच म्हटली जाते ती व्हावी अशीच अपेक्षा आहे सगळ्यांची. जी जी, धन्यवाद महेश विचारे आपण दिलेल्या विश्लेषणासंदर्भात. दरम्यान आजच्या सामन्याची वैशिष्ट्य आपण पाहूयात. विराटची शतकी आणि विश्वविक्रमी खेळी, मोहम्मद शमीचे 7 बळी, श्रेयस अय्यरचं शतक, आतापर्यंतच्या सामन्यात शमीचे 23 बळी, भारतभर जल्लोष आणि चौथ्यांदा भारत अंतिम फेरीत. यंदाच्या विश्वचषकात शमीने सर्वाधिक बळी घेतलेत. मोहम्मद शमी ठरला उपांत्य फेरीचा सामनावीर. विश्वचषकाच्या एक दिवसीय सामन्यात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरलाय मोहम्मद शमी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मोहम्मद शमीचं विशेष अभिनंदन करत ट्विट केलेलं आहे. भारत वर्सेस न्यूझीलंड हा सामना भारताने एकतर्फी खेळत आपल्या बाजूने वळवला, यासाठी सामनावीर ठरलेला आहे मोहम्मद शमी, कारण की जेव्हा मॅच सुरू झाली तेव्हा क्रिकेट प्रेमींना कुठेतरी वाटत होतं की काय होतं काय नाही, 2019 प्रमाणे न्यूझीलंड समोर हार पत्करावी लागते का, कारण की न्यूझीलंड सुरुवातीला चांगले खेळत होतं, मात्र टर्निंग पॉइंट आला मोहम्मद शमी याच्या बॉलिंगवर. मोहम्मद शमीने आज 7 विकेट्स घेतलेल्या आहेत.